हिम्मतनगर मधून धक्कादायक बातमी समोर येते। पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न केला गेलाय। पहिल्या पत्नीला कळताच पतीचा डाव उलटवलाय। अहमदनगर मधील धक्कादायक घटना, पहिली पत्नी असतानाही दुसरं लग्न करत असताना पतीचा डाव हा उडवला आहे। अहमदनगर मधील ही धक्कादायक घटना, पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करणाऱ्या नवऱ्याची पोलीस ठाण्यात वरात काढण्यात आली आहे। पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे। पहिली पत्नी असतानाही घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवलाय। लग्न मंडपातून पहिल्या बायकोने चांगलीच वरात काढली। विशाल गोरखनाथ पवार राहणार नजीक पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना या व्यक्तीशी झालं 12 वर्षापूर्वी 2011 मध्ये, आणि तो मला त्रास ते द्यायचा आणि 2.5 वर्षापूर्वी मला घरातून हाकलून दिलं त्याने। आणि आता आम्हाला अचानकच माहिती मिळाली का तो अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडला मेघनंद हॉटेल या ठिकाणी लग्न करतो आहे। तर आम्ही तिथे आलो आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आलो। सदर ठिकाणी आमचा पोलीस स्टाफ गेला आणि त्यांना तोफखाना पोलीस स्टेशन इथे आणलं। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सदर महिला नामे शीतल विशाल पवार राहणार लाडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचे पती ज्याच्याशी त्यांचं 20/5/2011 रोजी लग्न झालेलं असताना देखील तो आज दुसऱ्या महिलेसोबत पुन्हा विवाह करत असले आणि तो त्या दुसऱ्या विवाहाची हकीकत त्यांच्यापासून लपवून ठेवली, त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन इथे तक्रार दिलेली आहे।